नमस्कार, मी अरविंद आरखडे, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 29 मार्च सकाळचे 7 झालेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. राज्य सरकारच्या गृह खात्याच्या 100 कोटीचा वसुलीचा ट्रेलर आपण नुकताच पाहिला आहे. लवकरच महसूल खात्याचा संपूर्ण पिक्चर दिसेल असा खळबळजनक दावा खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केला आहे. रविवारी विखे पितापुत्रांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवला, तर माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्कर व माफियांना महसूल मंत्र्याचे अभय असल्याचा आरोप केला आहे. वाळू आणणारे महसूल मंत्र्याचे बगलवच्चे आहेत असे ते गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत म्हणाले. जिल्हा बँकेची 101वी सर्वसाधारण वार्षिक सभा रविवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या रविवारी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत भाषणबाजीवरून काही काळ चांगलाच गोंधळ झाला. रावसाहेब रोखले गटाचे नेते विजय डावकर आणि प्रवीण ठुबे यांनी बँकेच्या सभागृहात थेट प्रवेश करत चेअरमन राजू रहाणे यांना सभेत बोलून देण्यावरून जाब विचारण्यात गैरप्रकार केल्याचा आरोप केला आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी महिला संचालिका विदुलता आडाव आणि सलीम खान पठाण यांनी संबंधितांना समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत डावकर आणि ठुबे यांना सभागृहाबाहेर नेले. ऐन होळीच्या दिवशी शिक्षकांनी सर्वसाधारण सभेत शिमगा साजरा केल्याने गोंधळाची परंपरा कायम राखली आहे. कोरोना संसर्ग वाढल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश 28 मार्च रोजी जारी केले असून यात 15 एप्रिलपर्यंत रात्रीच्या वेळी गर्दी कमी करण्यासाठी 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रत्येकी 1000 दंड करण्यात येणार आहे. यासह नियम कडक करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालीवर आणि फिरण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत निर्बंध टाकण्यात आलेले आहे. तसेच रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी काढले आहे. जिल्ह्यात 897 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे कोरोना मात केलेल्यांची संख्या 84,361 झाली आहेत. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 92.91% आहेत. दरम्यान आत्तापर्यंत 90,795 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली असून रविवारी नव्याने 1,228 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता 5,242 इतकी झाली आहे. रेखा चरे यांच्या खून प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बाळबोटे याला तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी रोजी तोफखाना पोलिसांनी दुपारी बोटेला न्यायालयात हजर केले होते. शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्यात बोटेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र तोफखाना पोलिसांनी बोटेला खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग करावे असा अर्ज पारनेर न्यायालयात केला होता. या अर्जावर विचार करून बोटेला शनिवारी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.